आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आज आपण ॲटिट्यूड व्हिडिओटिंगवर कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे, तर व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकबी प्रोजेक्ट आहेत याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमधील जे बीटमार्क आणि शेकेबी प्रोजेक्ट तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। सिम्पली आजचा जो बीटमार्क आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल। त्यानंतर आजचा जो शेकेबी प्रोजेक्ट आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली आपलं मटेरियल राहणार आहे। तर जो मटेरियलमधील इमेज दिला तो सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे। तर ॲड केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत आपली तर वाढवून घ्यायची आहे, बघू शकता अशा प्रकारे वाढवून घेतल्यानंतर यातल्या शेवटच्या बीटमार्कवर म्हणजे आपल्याला 5.3 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन या इमेज लेअरवर क्लिक करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे दोन भाग करून घ्यायचं ऑप्शन दिसतोय, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे। त्यानंतर त्याच्या समोरच्या म्हणजेच 5.25 सेकंदाच्या बीटमार्क होऊन परत एकदा याचे दोन भाग करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इमेज लेअरचे तीन भाग झालेले आहेत। आता या तिन्ही भागांना इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकेबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतलं तर बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत, त्यातला फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतलं बॅक निघून मेन प्रोजेक्टवर यायचं आहे आणि पहिल्या इमेजला पहिला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर याचा ओव्हरलुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकेबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि सेकंड नंबरचा अशा प्रकारे जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा बॅक निघून मेन प्रोजेक्टवर यायचा आहे आणि हा इफेक्ट आहे तो आपल्याला सेकंड नंबरच्या म्हणजेच 5.3 सेकंदाच्या इमेज लेअरला तो पेस्ट करायचा आहे। तर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर परत एकदा बॅक निघून शेकेबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीचे जे दोन इफेक्ट आहेत त्याच्या खाली ब्लिंक 1 नंबरची जी लेअर आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टवर यायचं आहे आणि आपल्याला सेकंड नंबरच्या बीटमार्कवर म्हणजेच 5.30 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे आणि या लेअरची लेंथ आहे ते आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। तर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार, बघू शकताय। तर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं, परत तिथून बॅक निघून शेकेबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि थर्ड नंबरला दोन स्मॉल लेअर थर्ड आणि फोर्थ नंबरला बघू शकताय स्मॉल लेअर आहेत, त्यातली थर्ड नंबरची लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून बॅक निघून मेन प्रोजेक्टवर यायचं आहे आणि 3.4 सेकंदावर आल्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करायचं आहे। त्यानंतर 4.3 सेकंदावर परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। परत इथून बॅक निघून शेकेबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि फोर्थ नंबरची जी स्मॉल लेअर आहे त्यावर एकदा क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकेबी प्रोजेक्ट आपला जो मेन प्रोजेक्ट आहे तिथं आपल्याला यायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला 3.15 सेकंदाच्या बीटमार्कवर आल्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करायचं आहे। त्यानंतर 4.17 बीटमार्कवर आल्यानंतर परत एकदा पेस्ट करायचं आहे। तर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर हे इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकेबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि फिफ्थ नंबरला बघू शकता स्पेशल 5 लेअर इफेक्ट तुम्हाला दिसून येतोय। तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी या 5 लेअरच्या समोरील 5 लेअर लॉंग प्रेस करून इथं सिलेक्ट करायचे। सिलेक्ट झाल्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 5 लेअर करून घ्यायचे। कॉपी 5 लेअर झाल्यानंतर मेन प्रोजेक्ट राहायचा आहे आणि स्टार्टिंगपासूनच परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 5 लेअर करून घ्यायचे। पेस्ट 5 लेअर झाल्यानंतर परत एकदा या समोरील 5 लेअर आहेत त्या लॉंग प्रेस करून सिलेक्ट करायच्यात। त्यानंतर आपल्याला शेवट यायचं आहे आणि या लॉंग प्रेस केलेला इफ ज्या लेअर आहे त्याच्याच खाली आपल्याला या लेअरच्या एक्सात लेंथ करायचा ऑप्शन दिसतोय, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता आपले ज्या स्पेशल 5 लेअर आहेत ते अप्लाय झालेले आहेत। अप्लाय झाल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन प्लसचे नाव जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि जो आपला वर्ड पेज आहे तो सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे। तर ॲड झाल्यानंतर मूव अँड ट्रान्सपोरेशनमध्ये जाऊन
आपल्याला सिंपली आपल्याला स्क्रोल करत अशा प्रकारे या ब्लॅक पेजच्या वरती आपल्याला घेऊन यायचे. घेऊन आल्यानंतर अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे आणि या इमेजची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे. तर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती अर्जुन एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.